आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कसबी करून हा मठ लवकर तयार करा लागते. महाराज इथे येऊन बसायला लागले की भक्त मोठ्या संख्येत येतील, दान धर्म होईल. मठाची समधी जिम्मेदारी आणि देखरेख माहीस राहील तर मला हे शुभ कोण विचारेल? भावानी शेठजी भी पगार देतील आणि मठात भक्तांकडून येईल ते माझ्याजवळच तर राहील. बापा असं काम पाहून राहिलं माझ्याकडं? पटापट हात चालवा ना. काम चुकारपणा केला तर रोजंदारी भेटते का? मेहनत तर करा लागते ना. चला चला पटापट हात चालवा. जागा स्वच्छ करा लागते, सारवा लागते, बाकीचं सामान आणतो मी नंतर. मडकी लागते, सतरंजा लागते, भक्तांची सेवा करा लागते ना. बॉ गजानन महाराज बसणार आहे तिथं, तुम्हाला तो फुकट सेवा द्यावं लागते ना. पुण्याचं काम आहे ना पप्पा. भेटणं पैसा तुम्हाले. हा चला पटापट हात चालवा. घे ना बाबा घाण घे. तिकडं टाक, तिकडं टाक. झाडू घे, घे. चल 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 चल. ए बाप्पा तू काहीले पाहते माझ्याकडं? काम कर ना पटापट. चल 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 काम कर. बाबूलाल भवानी शेठ सारखे श्रीमंत येतीलच दर्शन आले. महाराज इथे बसायले लागले का मग जमतच समद आपोआप. गण गण गणात पोते. यंकोबा तुझे पाहून राहिला ते निव्वळ मातीतून मडक तयार होणं नाही राजे हो. जीवनाची परिभाषाच आहे ही. कसं आहे ना लेकरा, फिरत्या चाकावरत कुंभार मातीच्या गोळ्याले आकार देते. कुंभार जितला कुशल कारागीर असन आत्मीयतेनं तन्मयतेनं एकाग्रतेनं मातीच्या गोळ्याले आकार देईन तसं मडक घडन का नाही? जीवनाचं बी हेच तत्व आहे ना लेकरा. लहान लेकरू मातीच्या गोळ्यावानी राहते. बाल मनावर तर संस्कार घडवणारे हात जितले प्रेमळ निर्मळ आणि सदाचारी असतील का नाही तसा माणूस घडते. आणि घडवणारे हात वाईट वृत्ती विचारांचे असतील तसा माणूस बिघडते.